यानंतर राज ठाकरेंची बातमी आहे. यंदा लोकसभेमधून मनसेनं माघार घेतली असली तरी निवडणुकीमध्ये राज ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे निवडणुकीमध्ये 6 सभा घेणार आहेत. सोलापूर, नांदेड आणि मावळमधून राज ठाकरे भाजपच्या विरोधात प्रचार करणार आहेत असं कळतं. मतदारांना भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन ते करतील, पण या सभेला व्यासपीठावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी सभा घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. आज पालघरचे मनसे नेते राज ठाकरेंना भेटायला आले, त्यानंतर पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठकही झाली. हमारे साथ इस वक्त मनसे के नेता अविनाश जाधव जी हैं. जाधव जी, कितने लोग आज मनसे में शामिल हुए और कहां कहां से लोग? आज थाना पालघर जिला से लोग मनसे में शामिल हुए हैं. एक लगभग 2-2.5 हजार लोगों ने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना में प्रवेश किया है. और महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऐसा एक पहला पक्ष है जो चुनाव नहीं लड़ रहा है, फिर भी इतनी बड़ी तादाद में युवा लोग महाराष्ट्र नवनिर्माण सेना में प्रवेश कर रहे. इसका मतलब महाराष्ट्र की जनता को सम्माननीय रास्ता आपके ऊपर भरोसा है, इलेक्शन लड़ो या ना लड़ो. ऐसा कहा जा रहा है कि राज साहब जो सभा भी लेने वाले हैं, कहाँ कहाँ सभा है, कुछ डिसाइड हो पाए उसके बारे में सम्माननीय राज साहब बताएंगे. लेकिन 8 से 9 सभा पूरे महाराष्ट्र में होने वाली है और मोदी का विरोध, मोदी ने जो लोगों को जुमले दिए थे उसके खिलाफ ये सब सभा होने वाली है. आपका जो गठबंधन था वो एनसीपी के साथ होने वाला था, लेकिन कांग्रेस के ऐतराज के बाद नहीं हो पाया. तो क्या कहीं ना कहीं आप जो इनडायरेक्टली उन्हें सपोर्ट कर रहे हैं, ये सब आपकी सब सोच है कि हम लोग हमारे गठबंधन होने वाले थे. राज साहब ने इसके पहले 2 साल पहले जो सभा हुई थी शिवतीर्थ पे, वहां ही बताया था कि मोदी विरोध सब लोग एक आना चाहिए. तो राज साहब ने यही किया है. हम किसी को सपोर्ट नहीं कर रहे. जो जो कैंडिडेट जिस शहर में स्ट्रांग है उसको सपोर्ट करो, ऐसा साहब का कहना है. और मोदी के उम्मीदवार गिराने के लिए जो भी करना पड़ेगा हम सब कार्यकर्ता राज साहब के आदेश के पालन करेंगे. आपने कहा जैसे कि सोलापुर, नांदेड़, यहाँ पे कांग्रेस के बड़े बड़े नेता उम्मीदवार हैं. सुशील कुमार सिंधे हैं, अशोक चव्हाण है, तो एक मजबूत उम्मीदवार के तौर पर हैं, तो क्या आप इनको सपोर्ट करेंगे? भिवंडी में एक अपक्ष उम्मीदवार है, वो भी स्ट्रांग है, तो हम उनको भी मदद कर रहे हैं. जो जीतेगा उसको हम सपोर्ट करेंगे. हमारे साथ बात करने का शुक्रिया. कैमरामैन आतिश के साथ दिवाकर सिंह, न्यूज इन इंडिया, मुंबई. मतदान अगदी जवळ आलं तरी अजूनही पक्षप्रवेश, उमेदवार बदलणं या घटना घडत आहेत. यानंतर एक ब्रेक घेऊया आपण, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. या कल्याणच्या लोकसभा मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. मागच्या निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे 2.5 लाख मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य देशात सर्वात जास्त असेल असा दावा युतीचे नेते करतायत. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची बाजू भक्कम आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे हे पालकमंत्री. त्यांची राजकीय खिळी आणि जिल्ह्यातलं वाढतं राजकीय वजन विजयात महत्वाचं ठरतंय. त्या बळावर सहज विजय मिळेल असा दावा केला जातोय. 5 वर्षात अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केली, संसदेमध्ये आवाज उठवला, प्रत्येक प्रश्न मांडले आणि गोरगरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले. अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीसाठी सोपी लढाई असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केलंय. निवडणुकांचे निकाल लागतात तेव्हा सर्वाधिक मतं घेऊन येणारा कोण खासदार आहे त्याचं एक निश्चितच अप्रूप असतं, त्याचं एक महत्व असतं. मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजयी होण्याचा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलाय. तर विधानसभेसाठी इच्छुक असताना लोकसभेचं तिकीट दिल्यानं आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील कितपत लढत देतील अशी चर्चा सुरू झाली आहे. आम्ही ह्या कल्याण लोकसभेमध्ये यावेळेस डेव्हलपमेंट अजेंडा घेऊन जाणार आहे आणि हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर नेहमीच युतीवरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आणि यावेळेसही मोठ्या फरकाने हा मतदार जो आहे या कल्याण लोकसभेवरती युतीचा उमेदवार जो आहे तो निवडून देणार आहे. 33,000 महिला बचत गटांचं जालं मी पेरलेलं आहे. सर्व माता भगिनी माझ्या बरोबर आहे, महिला शक्ती माझ्या पाठीमागे आहे आणि त्या शक्तीच्या जोरावरच मी लोकसभेची निवडणूक लढवित आहे. निवडणुकीचं प्राथमिक चित्र तरी युतीच्या पथ्यावर पडणार आहे, मात्र पुढे प्रचारात कोणते मुद्दे महत्वाचे ठरतात यावर निवडणुकीचं चित्र बदलू शकतं. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.